तर एकूणच त्यांचं पार्थिव आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आणि एकूणच चाहत्यांची त्या ठिकाणी गर्दी होत आहे आणि एकूणच या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे आपल्यासोबत आहेत. कपिल, ज्या क्षणी खरं तर श्रीदेवी यांच्या निधनाचं वृत्त कळालं त्या क्षणापासून त्यांच्या घरी मुंबईतल्या त्यांच्या घरी खरं तर निवासस्थानी अनेक चाहत्यांची गर्दी उसळलेली आपण बघत आहोत. आज त्यांचं पार्थिव या ठिकाणी आलेलं आहे रात्री काल, त्यामुळे एकूणच आता सध्या काय परिस्थिती त्या ठिकाणी? स्वाती, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे. साधारणतः 9:30 ते 12:30 या दरम्यान श्रीदेवी यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांना अंत्यविधी त्यांचा सुरू होणार आहे. पण असं वाटतंय की वाढती गर्दी लक्षात घेता मोठ्या संख्येने जनसागर इथे उसळण्याची शक्यता आहे, त्यांचे फॅन्स इथे येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कदाचित त्या सगळ्या गोष्टींना उशीर होऊ शकतो. कारण तमिळनाडू, हैदराबाद, लंडन, अमेरिका इथूनही श्रीदेवींचे फॅन्स इथे आलेले आहेत आणि ह्या सगळ्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्रीला शेवटचं एकदा बघायचं, तिचे दर्शन घ्यायचंय. कारण हा श्रीदेवींचं अचानक निघून जाणं हे सगळ्यांनाच मनाला चटका लावून गेलं, सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना अजून डिले होऊ शकतो आणि अजून पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात येऊ शकतो असं म्हटलं जात आहे. आणि आपण जर बघितलं तर जेवढे मोठे स्टार्स होते, अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान, हे सगळे मध्यरात्रीच येऊन त्यांचं अंतर्दर्शन घेऊन गेलेले आहेत आणि आतासुद्धा बॉलिवूड स्टार्सची रीघ त्यांच्या घरी लागलेली आहे आणि यामध्ये आता अमिताभ बच्चन येणार असं म्हटलं जात आहे. त्यामुळे ही सगळी गर्दी लक्षात घेता पोलिसांनीही प्रशासनानेही या संपूर्ण परिसराचे बरेचसे रस्ते ब्लॉक केलेले आहेत, वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली आहे, कारण जेणेकरून कुठल्याही असुविधा लोकांना होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये आणि कुठलंही जास्त प्रक्षोभ येणे उसळू नये. स्वाती, नक्कीच कपिल, जगभरात लाखो करोडो चाहते आहेत श्रीदेवी यांचे, त्यामुळे निश्चितच गर्दी होणं साहजिक आहे. एकूणच काय चाहत्यांच्या भावना? खरं तर स्वाती, आपण बघितलं तर तब्बल 300 सिनेमांमध्ये श्रीदेवी यांनी काम केलेलं, साऊथ असेल किंवा बॉलिवूड असेल, सगळीकडेच त्यांनी आपला वेगळा एक ठसा उमटवला होता. एक काळ असा होता की त्यांना बॉलिवूडचं लेडी अमिताभ बच्चन म्हटलं जायचं आणि आपल्या ह्याच लेडी अमिताभ बच्चनला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहते आलेले आहेत. काही जण त्यांना प्रत्यक्ष भेटले होते, त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे की आम्हाला वाटलं नव्हतं की आमची आवडती नायिका, आमची लाडकी नायिका इतक्या लवकर जगाचा निरोप घेईल. काही हळ अशी देखील व्यक्त करताय की तिची, श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूरचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण होते आणि ज्याप्रमाणे श्रीदेवी त्यांच्या आईच्या तालमीत बॉलिवूडमध्ये आल्या त्याप्रमाणेच जान्हवी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडमध्ये येईल. पण तिचं बॉलिवूडमध्ये पदार्पण होण्याआधीच श्रीदेवींचं अकाली एक्झिट झालेली आहे, त्यामुळे कुठे ना कुठे ती एक शिस्तप्रियता होती किंवा जे श्रीदेवी कडक शिस्तीसाठी ओळखल्या जायच्या त्यापासून जान्हवी वंचित राहील किंवा तिला चांगला जो गायडन्स मिळणार होता तो आता मिळणार नाही असं म्हटलं जात आहे. आणि आपल्या लेकीचा पहिला सिनेमा ज्यासाठी श्रीदेवींनी आटोकाट प्रयत्न केले होते, 2 वर्ष त्यांनी यासाठी लावले, आपलं सर्व पणाला लावलं होतं, त्या लेकीचा, आपल्या लाडक्या लेकीचा पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच त्यांची अकाली एक्झिट झाल्यामुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होते. स्वाती, नक्कीच कपिल, तर या आपल्या लाडक्या अभिनेत्रीचं एक शेवटचं दर्शन करण्यासाठी अनेक लाखो करोड चाहते खरं तर त्यांच्या निवासस्थानी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे निश्चितच या चाहत्यांना शेवटचं दर्शन श्रीदेवी यांचं व्हावं म्हणून साधारण किती वाजेपर्यंत त्यांच्या अंत्यदर्शनाची सोय या ठिकाणी करण्यात आली आहे? स्वाती, 9:30 ते 12:30 सध्याची जी वेळ ठरली त्यानुसार 9:30 ते 12:30 दरम्यान ही वेळ आहे. पण वाढती गर्दी लक्षात घेता एक तास वाढवला पण जाऊ शकतो, काही सांगता येत नाही आताच. आणि जसं आपण म्हणतोय की 12:30 नंतर त्यांची अंत्ययात्रा निघणार, पण या सगळ्या गोष्टींना उशीर होऊ शकतो. कारण रात्रीच आपण बघितलं की त्यांचं पार्थिव येता क्षणीच त्यांच्या घराबाहेर जी गर्दी झाली होती ती पांगवता पोलिसांच्या नाकीनं वाढलं होतं, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी कुमक इथे मागवलेली आहे, पोलिसांची मोठी तुकडी इथे आलेली आहे आणि सगळे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघता ह्या गोष्टीला डिले पण होऊ शकतो आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनीही विशेष तयारी केलेली आहे. पण एक गोष्ट आता स्वाती नमूद कराविषयी वाटते की ज्या क्लबपासून श्रीदेवींची अंत्ययात्रा निघणार आहे तिथून ते पार्ल्या स्मशानभूमीपर्यंत पोलीस आता कसं ही सगळी गोष्ट हाताळतात, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करतात हे बघून उत्सुकता ठरणार आहे. स्वाती, नक्कीच कपिल, तर यासंदर्भात अधिक अपडेट वेळोवेळी आपल्याकडून घेत राहू. तूर्तास धन्यवाद या माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.